उद्धव साहेब ह्या कठीण प्रसंगातून जात होते. एका बाजूला ते जेव्हा हे सगळं बघत होते तेव्हा दुसऱ्या बाजूला हे गद्दार काय करत होते, आमदार गोळा करत होते की माझ्यासोबत कोण येतोय, कधी येतोय, कसं येतोय. आणि हेच हीच वृत्ती ही तुम्हाला पटणारी आहे का? तुम्हाला पटणारी आहे? चुकीला माफी नाही. कसं चालणार आहे? मला वाटतं 2 मिनिटं थांबू यांच्यासाठी. ही वृत्ती जी मी सांगत होतो, उद्धव साहेब जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांच्यावर 1 नाही 2 ऑपरेशन झाले होते. त्या मिनिटाला ह्यांनी सगळी जमवाजमा सुरू केली, गोळा करायला सुरू केलं. आणि हेच हेच म्हणजे तुम्ही विचार करा, हेच जे 40 गद्दार आहेत त्यांचं कर्तव्य खरं काय होतं की ज्या माणसाने तुम्हाला ओळख दिली, राजकीय ओळख दिली, सगळं काही तुमचा राजकीय जन्म केला, तुम्हाला तिकीट दिली, पुढे आणलं, मंत्रिपदं दिली, जी खाती कधी मुख्यमंत्री 40 वर्षात सोडली नव्हती ती खाती तुम्हाला दिली, अपचन तुमचं झालं, तुमच्यावर जी काही घडपड होती तुमचं कारण होतं, पण पाठीत खंजीर कोणाच्या खुपसलं? मुख्यमंत्र्यांच्या, उद्धव साहेबांच्या. आणि मग तुम्ही मला सांगा, ह्या 40 लोकांनी त्यावेळी जेव्हा उद्धव साहेबांना बरं नव्हतं, त्यांचा वाईट काळ चाललेला, उद्धव साहेबांसोबत उभं राहायला पाहिजे होतं की गद्दारी करायला पाहिजे होती? एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.